एक बातमी वाचली अं पाकिस्तानात दाऊदवर विषप्रयोग झाला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केला म्हणून त्याला पाकिस्तानमधल्या कराची शहरातल्या कुठल्या तरी एखाद्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मीडियामध्ये ही बातम्या आल्या पाक मीडियाचा हवाला दिला गेल्या सगळ्यांनी याच्यावरती वेगवेगळी भाष्य केली दाऊद कसा पकडला गेला अज्ञात कसं होतंय म्हणजे ही खरं तर अज्ञातांची कमाल आहे आजकाल पाकिस्तान अमेरिका कॅनडा या ठिकाणी अज्ञात माणसं अशी काही धमाल उडवून द्यायला लागलीत की त्या अज्ञाताच्यामुळं बऱ्यापैकी मजा यायला लागली मला हे सगळं ऐकल्यावरती दाऊद खरंच विषप्रयोगामुळे ऍडमिट असेल का गेला असेल का गेला असेल तर आनंद आहे खरं तर म्हणजे कोणाच्या मरणावर आनंद व्यक्त करू नये पण दाऊदच्या मरणावर आनंद वाटेल अशी सगळी स्थिती आहे तो मेला असेल तर पिढा कटली या या निष्कर्षावर आपण सगळे येत असतो पण मला यात दोन म्हणी आठवत आहेत खास मराठी एक पूर्ण नाही सांगणार ना आहे एक म्हण ती म्हण अशी आहे की त्यातला शेवटचा सा भाग सांगतो हाकना बोम आधीच्या दोन शब्द काय आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे ते काही आपण इथे सांगण्यासारख्या शब्द नाहीये म्हणजे ते मुख्या माणसाशी संबंधित आहे आणि पुढे हाकना बोम असा शब्द वापरला जातो पाकिस्तानच्या बाबतीत ही मन परफेक्ट लागू होते असं मला वाटतंय आणि दुसरी एक म्हण आहे शेळीचं शेपूट काय कामाचं इज्जतही झाकत नाही माश्याही उठत नाहीत म्हणजे ते तेवढ्या पुरतं चालतं तेवढंच असतं ते बारीक असं त्यामुळे अंगावरच्या माश्या उठता येत नाही उठवता येत नाही शेळीला नाही त्याची इज्जत झाकून राहते कायम पार्श्वभागाचा उघडत असतो त्या शेळीच्या शेपटामुळे पाकिस्तानची अवस्था दाऊदच्या बाबतीत शेळीचं शेपूट झालीये ना इज्जत झाकतीये ना माशा उठतायत अशी सगळी स्थिती आहे आणि ते जे मी हाकना बोब म्हणालो ना ते तुम्हाला जरा सांगतो का ते करा मला ती म्हण मी इथे वापरतोय पण काय असतं आत्तापर्यंत भारतामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्याच्या बाबत दाऊद इब्राहिम वॉन्टेड आहे म्हणजे मोस्ट वॉन्टेड मोस्ट मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम आहे म्हणजे आपल्याकडच्या अनेक लोकांनी त्याच्याविषयी दावे केलेत की तो पाकिस्तानात लपून बसलाय पाकिस्तान त्याला दडवतोय तो भारतासमोर येऊ देत नाहीये म्हणजे या सगळ्या व्हिडिओ टी व्हीवरच्या बातम्या याच्यामध्ये मला एकच गोष्ट महत्वाची वाटली ती उज्ज्वल निकम यांनी मांडली होती ते म्हणाले पाकिस्तानची पंचायत झाली आहे आणि त्या पंचायत या शब्दावरूनच मला तो हकना बोंब शब्द आठवला काय झालंय की भारतामधल्या एकूण एक गुन्ह्यासाठी दाऊद इब्राहिम हवाय आणि पाकिस्तानकडं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारत सातत्यानं दावा करतोय की दाऊद तुमच्याकडं आहे आम्हाला द्या दाऊद तुमच्याकडे आहे आम्हाला द्या म्हणजे कुठेही भारताने सांगितलं की पाकिस्तानच असा देश आहे जो दाऊद इब्राहिमला संरक्षण देतोय दाऊद शेवटचा काहीतरी बघितला होता दुबईमध्ये क्रिकेट मॅच आणि तोच फोटो आताही होतोय ती पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या आधीचा तो फोटो आणि तो अजूनही तोच दाऊद इब्राहिमचा फोटो म्हणून दाखवला जातो चिरंजीवी व प्राप्त झाल्यासारखा अजूनही दाऊद इब्राहिम अत्यंत स्मार्ट देखणा तो गॉगलवाला या स्वरूपात दिसतो पुन्हा दाऊद इब्राहिम कसा दिसतो हे कुणी बघितलेलं नाहीये म्हणजे आता खंगलेला म्हातारा थकलेला केस पिकलेला म्हणजे कितीही लग्न करायची इच्छा असेल तरी ते करण्याची क्षमता नसलेला असा दाऊद इब्राहिम झाला असेल कारण आता तीस चाळीस वर्ष झाली हो तुला पहिल्यांदा स्मार्ट बघून आणि त्यानंतर पुन्हा आता दाऊद इब्राहिम चालत असेल अशी कल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल पण एका विषप्रयोगाने थकून खचून गेलेला दाऊद इब्राहिम हॉस्पिटलला दाखल आहे आणि तो कराचीत आहे या बातम्या कराचीतल्या किंवा पाकिस्तानातल्या मीडियाच्याकडून येतात तिथल्या युट्युबर्सच्याकडून येतात आणि पाकिस्तानचं पितळ उघडं पडतं पंचायत होते आतापर्यंत बोंबा मारून 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 सांगितलंय की दाऊद आमच्याकड नाही आमचा काय संबंध आम्ही कशाला लपवावं तुम्हाला सापडत नाही तुम्ही शोधा काय काय टोमणे मारून झालेत आणि लपवून झाले हे सगळ्या जगाला ठाऊक आहे आता पाकिस्तानची पंचायत झाली हे यासाठी की मुळातच दारिद्र्यानं पिचलेल्या पाकिस्तानला म्हणजे अगदी पाच किलो गव्हासाठी जिथे संघर्ष करावा लागतो दुबईत काम करणाऱ्या पाकिस्तानी माणसाला पाकिस्तानात परत यावं वाटत नाही कारण चार रुपये कमवलेले सोबत घेऊन पाकिस्तानात परत यावं तर तिथे आपण लुटल्या जाऊ मारले जाऊ ही धारणा त्यांच्या मनामध्ये असते त्यामुळे विदेशात जाऊन काम करून पोट भरणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला पाकिस्तानात परत या वाटत नाही ही ही विशेषता आहे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची या पिचलेल्या पाकिस्ताननं आजपर्यंत दाऊद इब्राहिम दडला आहे हे लपवलं होतं आणि जेव्हा ही वस्तुस्थिती समोर येऊ लागली तेव्हा आपलं इंटरनेटच बंद करून टाकलं पाकिस्तानमध्ये इंटरनेट पूर्ण देशभरात तेव्हाच बंद केलं जातं जेव्हा पाकिस्तानला काहीतरी लपवायचं असतं जगाच्या पासून म्हणजे आपल्यातली गोष्ट जगाला कळू नये यासाठी लपवायची असते पण गंमत काय झाली की कालपासून ही बातमी प्रसृत झाली युट्यूबवरती अपलोड झाली आणि मग एकदा पाद निघून गेल्यावर पुन्हा ढुंगण दाबून फायदा नसतो याप्रमाणे पाकिस्ताननं इंटरनेटची ही एक नवी म्हणं अजून म्हणजे शेळीचं शेप उडते हकना बोंब त्यानंतर पाद निघून गेल्यावर ढुंगण दाबून काय फायदा अशी स्थिती पाकिस्तानची झालेली आहे म्हणजे आता जगभर वास पसरलाय जगभर वास पसरलाय सगळीकडे कळलंय की पाकिस्ताननी घोळ केलेला आहे पाकिस्तानामध्ये दाऊद आहे त्याच्यावरती विषप्रयोग झालाय आणि मग त्याला आता ऍडमिट केलंय तो जगण्या मरण्याची लढाई लढतोय मेला तर बरं काय माझ्यावर काय कुणाला वाटेल ना टीका करा कारवाई करा काय करायचं ते करा पण मुंबईला ध्वस्त करणारा मुंबईला उद्ध्वस्त करणारा मुंबईमध्ये साखळी स्फोट घडवून आणणारा मुंबईत गँगवार घडवून आणणारा आणि मुंबईला अंडरवर्ल्डच्या ताब्यात घेऊ पाहणारा दाऊद इब्राहिम या जगात नसेल तर उत्तम आणि गेला असेल तर देवाचे आशीर्वादच घडले असं म्हणावं लागेल पण या निमित्ताने पाकिस्तान उघडा पडला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे शेळीचं शेपूट मी यासाठी म्हणालो की दाऊदचा आता पाकिस्तानला काहीच फायदा नाहीये आता काय फायदा आहे सांभाळायला दडच आहे म्हणजे उगा जगापासून लपवून पण ठेवा कळूही देऊ नका जगाला की हा आमच्याकडे आहे म्हणून आणि त्याला ठेवून थकलेल्या भागलेल्या उपयोगिता संपलेल्या दाऊदला पाकिस्तानात ठेवून पाकिस्तानचा फायदा तरी काय म्हणजे आता काही मुंबईत करू शकेल ही स्थिती नाहीये म्हणजे युती सरकार असतानाच्या काळात गोपीनाथ मुंडेंनी अंडरवर्ल्डचं कंबर्ड मोडलं तेव्हापासून जो अंडरवर्ल्डचा त्रास कमी झालाय मुंबईमध्ये तो आता पुन्हा अंडरवर्ल्ड उभं राहू शकेल ही शक्यताच नाहीये म्हणजे खुलेपणाने आता पुस्तकं छापू लागलीत लोक लिहू लागलीत बोलू लागलीत सांगू लागलीत त्या रंजक कथा सांगू लागलीत आणि या सगळ्या अंडरवर्ल्डला उघड करू लागलेली आहेत त्यामुळं दाऊद इब्राहिम पाकिस्तानसाठी शेळीचं शेप उठ तर झालायच इज्जतही झाकत नाहीत माशाही उठत नाहीत शेपटी आपल्या शरीराचा भाग म्हणून सांभाळून पण घ्यावी लागते ही स्थिती पण आहे पण पन त्यासोबत दाऊद मुळे होत असलेल्या त्रासाविषयी गलका पण करता येत नाही आता म्हणता पण येत नाही हे सगळं भारताने घडवून आणलेलं षडयंत्र त्या कॅनडाचा पंतप्रधान म्हणला होता की भारतच अशा हत्या घडवून आणतोय मारतोय अज्ञात नाव होतोय भारताचं आता पाकिस्ताननं खरंच भारतानं हे घडवून आणलं असेल आणलं असेल तर अभिनंदन आमच्या सरकारचं अभिनंदन परराष्ट्र मंत्रालयाचं अभिनंदन गुप्तचर विभागाचं अभिनंदन दाऊदच्या विषप्रयोगात भारताचा हात असेल तर सरकारचं विशेष अभिनंदन पण नसेल आणि असेल तरीही पाकिस्तानला म्हणता येत नाहीये की यात भारताचा हात आहे पुन्हा ते हाक ना बोम करणार काय जर भारताचा हात आहे म्हणावं तर भारतानं केलंय हे सिद्ध करता करता त्याला आपण आपल्यात ठेवलं होतं हे सिद्ध होईल त्यामुळं पाकिस्तानची अवस्था हाकना बोंब अशीच आहे आणि ती आपण सगळी मिळून एन्जॉय करूया बस इतकंच यावर एवढंच बोलावं असं माझ्याकडं आहे नमस्कार